नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीस नावामध्ये। पिंपरी 7 लाखांचा तब्बल 30 किलो गांजा पकडलाय आणि त्या संदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडच्या भुजबळ चौकात तब्बल 7 लाखांहून अधिक किमतीचा 30 किलोचा गांजा पकडण्यात आलाय। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई करून दोघांना अटक केली आहे। या प्रकरणी बाळू महादेव वाघमारे आणि रवींद्र प्रकाश घाडगे या आरोपींना ताब्यात घेण्यात आले। पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुजबळ चौकात दोघेजण प्रवासी बॅगमध्ये गांजा घेऊन आल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली। त्यानुसार पोलिसांनी भुजबळ चौकात जुना जकात नाका येथून बाळू आणि रवींद्र यांना सापळा रचून ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे असलेल्या प्रवासी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळून आला। 7,54,575 रुपये किमतीचा 30 किलो 180 ग्रॅम गांजा जप्त केलाय।